नमस्कार. ओंकार नाद अनंत थांग परंपार नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार जगन्य त्या गजाननाचं स्मरण करून नटराजाला विनम्र अभिवादन करून त्याचबरोबर पद्मश्री आदरणीय तुळशीदासजी बोरकर यांना विनम्र अभिवादन करून या सांगीतिक सोहळ्यास प्रारंभ करत आहोत. श्रोते हो, अनादि अनंत काळापासून गुरुप्रती आदरभाव व्यक्त करणारी महान अशी आमची संस्कृती. म्हणूनच तर गुरुप्रती आदरभाव व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, गुरु हा धैर्याचा डोंगर, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. हार्मोनियम फाउंडेशन ऑफ गोवा निर्मित गुरुपौर्णिमा उत्सव 2020 या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत अनुभवी तबलापटू आदरणीय डॉक्टर राजेशजी भटकुरसे, त्याचबरोबर संगीत शिक्षक तबलापटू संतोषजी सावंत, सोबत आहेत गुरुवर्य प्रसादजी गावस, तसेच युवा तबलापटू दत्तराजजी शेटिये आणि सत्यवान आराबेकर. सर्व कलाकारांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून त्याचबरोबर आदरणीय पंडित तुळशीदासजी बोरकर गुरुजी यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. दीप प्रज्वलन करून या गुरुपौर्णिमा उत्सवाचं विधिवतच उद्घाटन होत आहे. उद्घाटक ज्येष्ठ तबलापटू आदरणीय डॉक्टर राजेशजी भटकुरसे, संगीत शिक्षक तबलापटू संतोषजी सावंत, हार्मोनियम फाउंडेशन ऑफ गोवा चे संस्थापक प्रसादजी गावस, तबलापटू दत्तराजजी शेटी, त्याचबरोबर पालकांच्या वतीने सत्यवान आराबेकर, सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचं विधिवत उद्घाटन होत आहे. संवादिनिवादनातील एक ज्येष्ठ वलिया पद्मश्री आदरणीय पंडित तुळशीदासजी बोरकर गुरुजींना कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदरांजली वाहत आहोत. श्रोते हो, हार्मोनियम फाउंडेशन ऑफ गोवा आयोजित गुरुपौर्णिमा 2020 या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत ज्येष्ठ तबलापटू डॉक्टर राजेशजी भटकुरसे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परम पूजनीय पद्मश्री स्वर्गीय पंडित तुळशीदास बोरकर गुरुजी, त्यांचे शिष्य, माझे मित्र, संगीत शिक्षक आणि गोव्याचे नामवंत संवादिनी वादक श्री प्रसाद गावस, इथे बसलेले सगळे माझे रसिक मित्र हो, श्रोतेगण आणि संगीतामध्ये वाहून गेलेले सगळे माझे मित्रांनो, आज मला हार्मोनियम फाउंडेशन गोवातर्फे इथे उद्घाटक म्हणून बोलवल्याबद्दल मी प्रसाद गावस आणि त्यांचे पूर्ण सहकार्यांचे आभारी आहे. खरं सांगायचं म्हणजे हा गुरुपौर्णिमेचा उत्सव हा 15-20 दिवसा आधीच साजरा झाला होता, पण आम्ही हार्मोनियम फाउंडेशनतर्फे आज इथे साजर करीत आहोत. एक छोटीशी कल्पना सांगतो. भगवान शंकरांनी एकदा गणपती आणि कार्तिकेय यांना म्हटले, चला तुम्ही दोघी जण या सृष्टीची रेव्होल्युशन करून या. सो कार्तिकेय उठला आणि आपल्या वाहनावरती बसून निघाला. एक राऊंड मारले त्याने पृथ्वीभोवती. श्री गणेश तिथेच बसलेला होता. आला, हसला, दुसऱ्या राऊंडला गेला. दोन राऊंड झाल्यानंतर तरी श्री गणेश तिथेच बसलाय. जेव्हा तिसरा राऊंड मारायला गेला तो, तेव्हा गणपती उठला आणि शंकर आणि पार्वती यांच्या अवतीभोवती तीन प्रदक्षिणा काढली आणि कार्तिकेय येईपर्यंत त्याचे तीन प्रदक्षिणा संपलेले. सांगायचं तात्पर्य म्हणजे गणपतीने आपले आई वडील जे प्रथम गुरु त्यांनाच वंदन केलं.
म्हणजे गुरुचे स्थान जे आहे ते आई वडिलांप्रमाणे किंवा किंबहुना मी म्हणेन आई वडिलांपेक्षाही जास्त त्यांची महती आहे. आणि आम्ही खरंच सगळे भाग्यवान आहोत. पंडित तुळशीदास बोरकर गुरुजींचं आम्ही संवादी वादन ऐकलंय, त्यांना पाहिले सुद्धा. त्यामुळे मला वाटतं की संगीतामध्ये जे जे कोणी रस घेत आहेत त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला असंच प्रोत्साहन देऊन पुढे पुढे नेण्यासाठी झटले पाहिजेत, भावून गेले पाहिजेत. या पवित्र अशा ठिकाणी मी सांगू इच्छितो की माझ्या सर्व रसिकांना की तुम्ही शास्त्रीय संगीतामध्ये चांगले कार्य करा, आपले गुरूंचे आशीर्वाद घ्या आणि सतत रियाज करा. संगीत आणि कला हे असे दोन विषय आहेत जे फक्त रियाज आणि रियाज केल्यामुळेच आपण त्याच्यात पारंगत हासिल करू शकतो. मला इथे बोलवल्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. धन्यवाद राजेश सर. हार्मोनियम फाउंडेशन गोवा निर्मित गुरु पौर्णिमा उत्सव 2020 हार्मोनियम वादनातील ज्येष्ठ श्रेष्ठ अशा कलाकारांना समर्पित संवादिनी एकलवादनाने गुंफलेली सुंदर शेमा समर्पित करत आहोत. आणि आजच्या या भागामध्ये पहिलं स्वरपुष्प अर्पित करत आहोत ज्येष्ठ हार्मोनियम वादक आदरणीय पंडित गोविंद सदाशिव टेंबे. या सादरीकरणातून त्यांना आदरांजली वाहत आहोत. सादरीकरण करणार आहेत वसंत गावकर. सादर करत आहेत राग भैरव.
Thank you.